हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रुपालीस किचन। आज आपण तांदळाच्या खिरीची रेसिपी बघणार आहोत, जी पितृपक्षामध्ये सर्वत्रच बनवली जाते आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने तांदळाची खीर बनवली जाते। त्यातलीच एक पद्धत वापरून आज आपण ही तांदळाची खीर एकदम रबडीसारखी आणि एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत अशी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। सर्वात पहिलं म्हणजे खीर बनवण्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि ह्या चमच्याने मी 4 चमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि हा तांदूळ कोलम आहे। तर आता हे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत, बघू शकता। आणि यामध्ये मी पाणी घालून 1-2 तासासाठी मी हे झाकण देऊन भिजत ठेवते। बघू शकता 2 तास झालेले आहेत, तर 2 तासानंतर तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे। बघू शकता असे तुकडे लगेच होत आहेत। आता आपण यामधलं पाणी काढून घेऊया आणि मिक्सरच्या चारमध्ये पाणी न घालता व्यवस्थित आपण 2 तुकडे होतील एवढंच आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। बघू शकता मी पाणी अजिबात घातले नाही आहे। तर आता बघू शकता मी 2 तुकडे करून घेतले आहेत। तर आता इथे मी एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये 3 टेबलस्पून तूप घेतलं आहे। तुम्ही तूप 2 टेबलस्पूनसुद्धा घेऊ शकता। आणि गॅसचा फ्लेम मी लो ठेवला आहे आणि लो फ्लेमवर तूप गरम झालं आहे। तर यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊ। ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे काजू, बदाम, चारोळी आणि पिस्ता घेतलेला आहे। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्याही प्रकारचे घेऊ शकता, तुम्हाला जे आवडतील ते। आता हे आपण ड्रायफ्रूट्स व्यवस्थित आपण तुपामध्ये परतून घेऊया। ड्रायफ्रूट्स आपण 2 मिनटं परतून घ्यायचे आहेत, म्हणजे किशमिश जो आहे तो व्यवस्थित असा फुलून असा वर येतो। बघू शकता थोडा थोडा फुलायला लागलेला आहे। तर तेवढे 2 मिनटामध्ये ड्रायफ्रूट्स व्यवस्थित आपले लाल होईपर्यंत आपण परतून घेऊ, म्हणजे त्याचा खिरीमध्ये टेस्ट खूप छान येतो। तर अशा पद्धतीने आपले ड्रायफ्रूट्स झालेले आहेत। तर आता मी हे काढून घेते। इथे मी सर्व ड्रायफ्रूट्स काढून घेतले आहेत। आता मिक्सरमध्ये जे आपण तांदूळ वाटून घेतले ते यामध्ये घालू तुपामध्ये आणि व्यवस्थित तुपामध्ये 1-2 मिनटं परतून घेऊया, म्हणजे त्याचा जो कच्चा पण असतो तो निघून जातो आणि खिरीला टेस्ट खूप छान येते। बघू शकता मी 2 मिनटं वाटलेला तांदूळ जो होता तो मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि त्याचा कलर पण थोडासा लालसर आला आहे। तर यामध्ये आता आपण दूध घालून घेऊ। तर दूध इथे मी 2.5 ग्लास वापरलेला आहे। तुम्ही दूध तुमच्या हिशोबाने कमी जास्त घेऊ शकता आणि दूध तुम्ही थंड किंवा गरम दोन्ही प्रकारचं तुम्ही यामध्ये घालू शकता। तर असं मी व्यवस्थित गॅसचा फ्लेम हाय करून 1-5 मिनटं हाय फ्लेमवर ठेवून देते, म्हणजे त्याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे हाय फ्लेमवर। आता मी गॅसचा फ्लेम लो केला आहे आणि बघू शकता एक बॉईल आलेला आहे। आता मी यावर झाकण लावून ठेवते 1-5 मिनटं। 5 मिनटानंतर बघू शकता आपली खीर थोडी शिजली आहे, मी चमच्याने ढवळून घेते। आता यामध्ये आपण केसर घालू। केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। इथे आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले फ्राय करून ते घालू आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। बघू शकता खीर खूप छान दिसते ड्रायफ्रूट्स घातल्यावर। आणि इथे मी साखर घालते। साखर मी 8 चमचे घेतलेली आहे, कारण तांदूळ आपण 4 चमचे घेतलेलं होतं। आणि एकदम 1 पिंच एवढं थोडंसं मीठ घातलं आहे त्यामध्ये, म्हणून त्याला खूप छान अशी टेस्ट येईल। साखर मी इथे 8 चमचेच वापरलेली आहे। तुम्ही जो जास्त गोड खात असाल तर साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। तर इथे आपण झाकण लावू आणि 5 मिनटं ठेवून देऊ। बघू शकता 5 मिनटं झालेली आहे। तर आपली खीर छान अशी शिजलेली आहे आणि छान अशी त्यावर तुपाचा टेक्स्चर आलेला आहे आणि केसरमुळे त्याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे। बघू शकता थिकनेस एकदम रबडीसारखी टेक्स्चर आलं आहे, रबडीसारखं। आता मी इथे गॅसचा फ्लेम बंद करते, म्हणजे त्याची थिकनेस जी आहे ती थोडी थंड झाल्यावर अजून जाड होईल। तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता मी वेलची पावडर घालते। वेलची पावडर आपण गॅसचा फ्लेम बंद केला की घालावी, म्हणजे त्याचा जो फ्लेवर असतो वेलचीचा तो खिरीमध्ये टिकून राहतो। आणि बघू शकता मी वेलची पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आपली खीरचं टेक्स्चर एकदम स्मूथ आणि लुसलुशीत आहे। तर बघू शकता एकदम रबडीसारखी झालेली आहे आणि ही अजून थंड झाली की अजून सॉफ्ट होईल आणि अजून ठीक होईल। तर आता ही खीर आपण सर्व्ह करू। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनून तयार होते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकन आहे ते दाबा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.